संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे या ठिकाणी संगमनेर कोपरगाव रोड नजीक असणाऱ्या शेतकरी ज्ञानदेव बाबुराव दिघे यांच्या डाळिंब बाग व मोकळ्या जागेत वीज वाहक तार तुटून आग लागली या आगीत महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे काही डाळिंबांच्या झाडांना इजा पोहोचले तर शेजारीच असलेल्या मोकळ्या जागेत आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं युवकांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलाय येथील नागरिकांनी गेल्या काही दिवसांपासून महावितरणाकडे सदर जीर्ण झालेल्या तारा काढून नव्या तारा टाकण्यात द्याव्या अशी मागणी केली होती परंतु महावितरणाच्या दुर्लक्षामुळे तार तुटण्याचे प्रमाण वाढले आहे जर एखादा अनुचित प्रकार घडून जीवितहानी जर झाली तर याला जबाबदार कोण असा सवाल या निमित्त शेतकरी रमेश भाऊ दिगे यांनी बोलताना व्यक्त केला आहे लवकरात लवकर या जुन्या झालेल्या वीजवाहक तारा बदलून नवीन तारा टाकण्यात याव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत